अन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, मानव को दे सुख साधन ओ, 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 ओ मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। कभी सोच कर देखा है कि अपने पूर्वज कैसे थे, निर्जन बंद गुफाओं में जो हरदम छुप कर रहते थे, वे ही पहले खोजी थे या यूं कहिए जादूगर थे, जिन्होंने सबसे पहले आग जलाई चकमक पत्थर से। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। क्रांति घट गई दुनिया में जब हुआ पहिए का आविष्कार, वाहन बनने लगे अनोखे, यात्रा ने पकड़ी रफ्तार, धातु खोजी गई तो बनने लगे धातुओं के औजार, बर्तन वाहन घर दरवाजे और धातुओं के हथियार। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। उसी समय से अपनी इस दुनिया की चाल बदलती है, वैज्ञानिक जब जान गए कि बिजली कैसे बनती है, फिर क्या था विज्ञान जगत ने एकदम ऊंची भरी उड़ान, बढ़ने लगे सभी सुख साधन, जीवन और हुआ आसान। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। दुनिया में है आज दिखते चमत्कार चमत्कार, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, मानव को दे सुख साधन ओ, 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 ओ मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। त्यानिमित्ताने डॉक्टर केबल हेडगेवार शाळेमध्ये पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत,
आणि त्याची प्रदर्शनी इथे लावलेली आहे. विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने त्या प्रयोगाची मांडणी केलेली आहे आणि ते मुलांना असं किंवा जे पालक आहेत किंवा इथले शिक्षक आहेत सर्वांना खूप छान पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम झाले, त्यात विषय मांडणी झाली मुलांसाठी विज्ञान विषयक माहिती, दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावर वैद्य अवनी शिंदे हिने माहिती दिली. त्याच्यानंतर मुलांनी वेशभूषा केली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टची वेशभूषा करून वैज्ञानिकांची वेशभूषा करून त्यांनी आपला परिचय मुलांच्या समोर मांडणी केली. असे वेगवेगळे कार्यक्रम त्यानिमित्ताने आज आम्ही केले. त्यामुळे आजचा दिवस हा संपूर्ण दिवस सकाळपासून आत्तापर्यंत वैज्ञानिक प्रयोग किंवा वैज्ञानिकदृष्ट्या वेगवेगळे उपक्रम आज आम्ही शाळेमध्ये राबवले. धन्यवाद. नमस्कार, हा साईनाथ शिरोडकर, हा एक पेरंट असा. हंगासर माझे भुरगे विभा शिरोडकर हे हंगासर शिकता आणि आज सायन्स डे दिला पळय ते भुरग्यांचे टॅलेंट वाढपाक एक बऱ्यापैकी मदत करता. आणि भुरग्यांचा जो आज जो रिस्पॉन्स पळयला न्हू डॉक्टर के बी हेडगेवाराच्या भुरग्यांनी आज फॅन्टास्टीक एफर्ट घेऊन आज बऱ्यापैकी हंगासर सादरीकरण केलेले आहा. हा खरंच त्यांना एप्रिशिएट करता आणि आयचो पेरंट्सांचो लोकांचो त्या भायर टिचर्सांचो बी जो रिस्पॉन्स आणि जो लोक एन्थुझियाज जाता पळय म्हणजे फुडें आणि किती किती करूंक सोदता त्याच्यान फुडें आमचे भुरगे सायंटिस्ट जाऊ शकता. सायंटिस्टूच सोडून दी पण इनोव्हेशन्स किती किती आहात ते त्यांच्या कडे इझिली फुडें जातले ही त्यांची पहिली स्टेप आहात आणि ह्याका आम्ही एप्रिशिएट करूंकच जाय. आणि खरंच सगळ्यांचे एक गव्हर्नमेंटाचे कित्याक हो प्रोजेक्ट त्यांच्यांनी हाडलो सायन्स डे म्हणून त्या भायर स्कुलाचे आभार करता कित्याक आमच्या भुरग्यांक अश्यो रिस्पॉन्सिबिलिटी आणि किती तरी करपाचे त्यांना किती तरी एक असे हे करता म्हणजे इन्स्पायर करता. त्याका लागून हा खरेच सगळ्यांचे आभार म्हणटा आणि आमच्या भुरग्यांक टायम दिल्याबद्दल सगळ्यांचो धन्यवाद.